आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी धुळे जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्या घरासमोर जाऊन ढोल बजाव आंदोलनाचे नियोजन केले त्याप्रमाणे धुळे लोकसभा खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे धुळे शहर आमदार डॉक्टर फारुख शहा धुळे ग्रामीण आमदार श्री कुणालबाबा पाटील धुळे साक्री तालुक्यातील आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करण्यात आले यावेळी क्रांती मोर्चातर्फे सर्व सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले व व लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला भावना जाणून घेतल्या आंदोलकांना दिलेल्या प्रतिसादामुळे मागण्या लवकर सरकार दरबारी खासदारांनी व केंद्र सरकारकडे व आमदारांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून लवकरच न्याय मिळेल अशी आशा दाखवली या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे धुळे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ मोरे सचिव निंबा नाना मराठे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील कार्याध्यक्ष प्रदीप जाधव विरेंद्र मोरे नगरसेवक शीतल नवले मराठा पंचमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे छावा संघटनेचे नाना कदम आबा कदम शिवछत्रपती प्रतिष्ठानचे पवन शिंदे वधूवर सूचक मंडळाचे बाजीराव खेळणार मराठा युवक मंडळाचे अध्यक्ष सचिन मराठे अशोक सुडके रजनीश निंबाळकर प्रफुल्ल माने दीपक रौदळे राजेंद्र काळे विनोद जगताप संदीप सूर्यवंशी हेमाताई हेमाडे हिमानीताई वाघ मीना पाटील आशा पाटील व इतर मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते त्याबद्दल धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे सर्वांचे आभार व धन्यवाद लवकरच पुढील आंदोलनाची दिशा व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे